पारनेर तालुक्यातील पिंपरी पठार येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत 1,80,000 रुपये किमतीच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण जिल्हा परिषद जिल्हा वार्षिक योजना लेखाशीर्ष 30-54 अंतर्गत प्रजिमा 50 ते वेजदरी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणासाठी 15 लाख रुपये जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी विकास कामासाठी 8 लाख रुपये आदी कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समिती सभापती काशीनाथ दातेसर शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांच्या शुभ हस्ते व शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी पिंपरी पठारच्या सरपंच शीतल पागिरे उपसरपंच अनिल शिंदे पाडळी दर्याचे सरपंच रामदास खोसे मधुकर शिरोळे ग्रामपंचायत सदस्य युवराज शिंदे वसंत शिंदे अर्चना तिकोने आनंदाबाई शिंदे मनीषा थोर वैभव शिंदे मंगेश शिंदे युवराज शिंदे प्रदीप शिंदे दत्तात्रय शिंदे रामदास तिकोने बाळू तिकोने सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट गुंजाळ प्रास्ताविक सुनील पागिरे यांनी केले तर आभार सुखदेव शिंदे यांनी मानले. या बातमीचा आढावा घेतलाय मायभूमी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. पाहुयात. अजून एक वर्ष झालेलं नाही, रस्ताच राहिलेलं नाही. त्याची चौकशी गाडगे सरांना मी म्हटलं होतं एकदा जाऊन बघूया, कारण शेवटी तिथून लोक जाणार आहेत आपले. तर असो, फक्त माझी विनंती अशी आहे की आपण इथं शिवसेनेचे जे आपण शाखेचं नूतनीकरण करतोय, युवासेना असेल, फादरगोडी असेल, महिला गडी असेल, यांचं सगळ्यांचं नूतनीकरण करून आम्हाला तुम्ही सगळं द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि तुम्ही आम्हाला बोलला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराज. फक्त माझी विनंती अशी आहे की आपण इथं शिवसेनेचे जे आपण शाखेचं नूतनीकरण करतोय, युवासेना असेल, फादरगोडी असेल, महिला गडी असेल, यांचं सगळ्यांचं नूतनीकरण करून आम्हाला तुम्ही सगळं द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि तुम्ही आम्हाला बोलला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराज. तर किती मतदार आहे याचा विचार न करता आणि विकास कामाचा झपाटा त्यांनी लावलेला आहे. आणि म्हणून आदरणीय दाते सरांना, आदरणीय माजी आमदार विजयराव औटी साहेबांना गावाच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीनं त्यांनी या गावावर कृपा ठेवावी अशी मी त्यांना मनापासून विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. 35-40 कोटी रुपयाची कामं केली असतो, खरोखर केली असतो, परंतु मी का त्याची वाचना करत नाही. शेवटी मी त्या पदावर आहे, मी ते जिल्ह्याचं मत बघतो. तसं काही मी जिल्ह्यातही कोणाला नाराज ठेवलं नाही. जिल्ह्यातले जेवढे 5-73 जिल्हा परिषद सदस्य सहकारी आहेत त्यांना देखील प्रत्येकाला साधारणपणे 1-1.5 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी दिलेली आहेत. आणि मग त्याच्यामध्ये काय आपल्या तालुक्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला ज्या एखाद्या पदाची संधी मिळाली तर त्या संधीपासून आपल्या सर्वसामान्य माणसांना, आपल्या जनतेला त्याचा फायदा कसा होईल हे पाहणारा कार्यकर्ते आम्ही सगळे आहोत. आणि मग त्या पद्धतीनं आपण काम करत असताना पठाराला देखील त्याचं चांगलं उत्तम आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे परत आता 6-4 महिने ते 5 महिने जिल्हा परिषदेची निवडणुकाला सामोरं जायचे. उद्या जर समजा आम्ही एवढी कामं करून जर समजा उद्या जिल्हा परिषदेची निवडणुकांमध्ये आम्ही कोणी समजा इथं बसलं त्याच्यापैकी कोणी उमेदवार पंचगटामध्ये किंवा गणामध्ये असू शकतात. उद्या जर तुम्ही असं जर काय केलं समजा आम्ही एवढी कामं करून जर समजा कोणीतरी एखाद्या एकदम बंप काप म्हणजे पाठीभाग किंवा काही दुसऱ्या याच्या कारणाने समजा किंवा काही दुसऱ्या प्रलोभाने म्हणा सगळं इकडं तिकडं पाहिजे तर काय होईल, काम करून तरी काय असतो. आणि म्हणून मला तुम्हाला जागरूकपणे सांगायचं की आपण सुशिक्षित माणसं पारनेर तालुक्याने ही अशी परंपरा कधी नव्हती हो. पारनेर तालुक्यात फार विचारी मतदान करत आहे यापूर्वी, फार यापूर्वीचे तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी बघा त्यांचं काय स्टँडर्ड होतं आणि आपण काय कोणत्या पद्धतीनं मागच्या
पंचवार्षिकला निवडून नाही केला, तो निर्णय अतिशय चुकीचा झालेला आहे असं माझं मत तुमचं मनात आहे का नाही मला माहीत नाही. तुमचं जसं त्याचं मत बनवण्याचा अधिकार त्याला आहे. परंतु तालुक्याचं प्रचंड नुकसान आज आमच्यासारख्यांच्या बरोबरीनं जर गावडे साहेब जर आज विधानसभेमध्ये असते, आज ते मंत्री असते, कॅबिनेट मंत्री असते, जर कॅबिनेट मंत्री असते तर आमदार होऊन असताना जर एवढं काम करू शकत तुमचं मंत्री झाल्यानंतर या तालुक्यात काय झालं असतं विचार करा. किती नुकसान आपण आपल्या सगळ्यांचं करून घेतलेलं आहे त्याची जाणीव निदान कमीत कमी आता तरी तुम्हाला होऊ द्या. म्हणजे भविष्यकाली म्हणून गरज होती की तरुण कंपनीला मला जरा विनंती करेल, तरुणांनो जरा जास्त खोला विचार करायला प्रयत्न करा, अधिक खोल जाऊन विचार करा की भवितव्य काय आपल्याला. आणि म्हणून भवितव्य आपलं जर चांगलं घडवायचं असेल तर निश्चितपणे काम करणाऱ्या विकासाच्या प्रश्नांवर राहणाऱ्या इंतरमोर्चा प्रतिनिधींना आपण मदत करा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आम्हाला उशीर झालाय. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.